तर आपण एक सुरुवात करूया. आपण ही भाषा कौशल्याविषयी आपण ही कार्यशाळा घेतोय. भाषा कौशल्य ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही भाषा म्हणजे काय? आपण जे अर्थपूर्ण जो संवाद करतो, आपले विचार कल्पना जे परस्पर प्रदान करतो आणि त्यातून एक चांगला एक प्रतिसाद मिळतो, तेव्हा हा संवाद पूर्ण होतो आणि भाषा ही पूर्ण होती. भाषा ही सतत विकसित होत जाणारी गोष्ट आहे. काही वेळेस बघा, लहान मुलं जे भाषा बोलतात किंवा सांगतात, काही भाषा अमौखिक असतात, नॉन व्हर्बल, ते बोलत नाही. आता बघा, आदिवासी जमातींमध्ये भाषा त्यांची जी असते त्याच्यामध्ये शब्द कमी असतात आणि त्याच्यामध्ये हावभाव, उच्चार, गेस्चर, पोश्चर हेच जास्त, ती खूप इफेक्टिव्ह असते. ती समजा तुम्ही तुमच्या वडिलांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला आज कॉलेजमध्ये एक 300 रुपये लागणार आहेत, आणि वडिलांनी जर 5 फिरवली तुमच्याकडे, तर ती त्यांची एक भाषा आहे. त्या भाषेत त्यांनी सांगितलंय तुम्हाला उत्तर द्यायचं की नाही, पैसे मिळणार नाही आज, बरोबर? तर ही पण एक प्रकारची भाषा आहे. आपले हावभाव सुद्धा आपल्या भाषा आहे. आपले हे गेस्टचर जे आहे, आपण एखाद्याला म्हटलं की तू मला चॉकलेट घेऊन देणार आहे का, समजा तुम्ही आईला विचारले की मला चॉकलेट घेऊन देणार आहे, तिथे हे झालं गेस्टचर, बरोबर? ही पण एक भाषा आहे. आणि आपण ज्याच्याबद्दल जास्त बोलतो ती एक व्हर्बल भाषा आहे, मौखिक भाषा. मौखिक भाषा पण एक खूप महत्वाची भाषा आहे. त्याचबरोबर दुसरी भाषा एक लिपीची भाषा आहे. लिपीची भाषा म्हणजे एक कोडिंग केलेलं, लिपी म्हणजे एक कोडिंग आहे, एक संकेतीकरण की याला हे म्हणायचं, त्याला ते म्हणायचं, हे संकेतीकरण झालेलं आहे. पूर्वी माणूस हा गुहेमध्ये राहायचा आणि ते गुहेमध्ये आपल्या अनुभवाचं चित्रण करायचं. गुहेमध्ये काही चित्र असतात, काही पेंटिंग असतात, बरोबर आहे? तर ते आपल्या अभिव्यक्तीचं एक चांगलं एक उदाहरण आहे. तर ती भाषा चित्रमय पण भाषा असते. चिनी लिपी आपण बघितली असेल कदाचित, चित्रांची भाषा आहे. दुसरी व्हिज्युअल लँग्वेज. व्हिज्युअल लँग्वेजमध्ये एक प्रकारचं एखादे सांकेतीकरण केलेलं असं चित्रामध्ये. अजून एक भाषा आहे आपली, ती संकेताची आहे, साइन अँड सिम्बॉल, बरोबर आहे? जसं की तुम्ही लंडनच्या विमानतळावर उतरले, हिथ्रो नावाच्या तिथे उतरले, पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारलं की सर प्लीज टेल मी वेन्स टॉयलेट, तर तो मान फिरून घेईल. तो जो स्पॅनिश माणूस असतो तो मान फिरून घेईल. तो काय, त्याला इंग्लिश अजिबात आवडत नाही. फ्रेंच माणसाला पण इंग्लिश ऐकायला अजिबात आवडत नाही, बरोबर? जपानी लोकांना खूप कमी इंग्रजी येतात. आपलं खूप इंग्रजी चांगलं आहे. भारतातले खूप इंग्लिश टीचर जपानमध्ये टीचर म्हणून काम करतात. आणि आपलं म्हणजे वॉकिंग टॉकिंग शिवाजी वॉकिंग असं आपलं इंग्लिश असतं, पण ते जपानच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. म्हणजे जपानी लोकांपेक्षा आपलं खूप चांगलं इंग्लिश येतं, बरोबर? तर जगामध्ये बऱ्याच ठिकाणी जे सार्वजनिक ठिकाणी विमानतळासारखे ठिकाण असतं तिथं ही सिम्बॉलची संकेताची भाषा असते. म्हणजे सिम्बॉल जसं की दिव्यांगवृत्तीसाठी खुर्चीची एक सिम्बॉल असतो, बरोबर आहे? ती कुणाला कोणत्या भाषेतल्या व्यक्तीला ती कळू शकतो. साईनची भाषा आहे, रंगाची भाषा आहे. रंगाची भाषा अशी आहे की एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड नसती तर आपण काय लिहिणं दाखवतो, म्हणजे रंगाने आपलं येतं. पुढे जा असं जर म्हणायचं असेल तर आपला हिरवा लाईट लागतो, पुढे जा, एक रंगाची भाषा आहे. असे भाषेचे वेगवेगळे सगळे प्रकार आहेत. पण आज त्या भाषेबद्दल आपण ज्याचा वाहपोह करणार आहे, ज्या समजून घेणार आहे, ती भाषा मी तुम्हाला इंडस्ट्रियल लँग्वेज म्हणजेच वृत्तपत्राची भाषा किंवा मास कम्युनिकेशनची भाषा याच्या संबंधी आपण प्रसार माध्यमातली जी भाषिक कौशल्य भाषा आहे त्याच्या संबंधी आपण आपण सर्व वृत्तपत्र वाचतो, बरोबर? कोणतं ना कोणतं वृत्तपत्र कधी ना कधी आपण वाचलेलं असतो, बरोबर? आणि ज्या वृत्तपत्रामध्ये आपल्याला आवडणारी किंवा आपल्याला कटकणारी किंवा आपल्याला आश्चर्य व्यक्त करणारी एखादी जर बातमी असली तर मग आपण ते वृत्तपत्र खूप आवडीने वाचतो. अजून काही वेळेस आपण वृत्तपत्र कधी वाचतो की आपला मित्राचा नंबर पहिला आला वृत्तपत्रात छापून आलं, आपल्या एखाद्या नातेवाईकाचा फोटो छापून आला, तो आला तुमच्या परीक्षेमध्ये त्याला उत्तम गुण मिळाले त्याच्याबद्दलचा फोटो आला,
किंवा आपल्या ओळखीचा निवडून त्याचं बोट. मग वृत्तपत्र जे आहे तर वृत्तपत्राची जी भाषा आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची भाषा आहे, ज्याच्यामध्ये वृत्तपत्र किंवा कोणतेही प्रसार माध्यम जे आहे त्या प्रसार माध्यमामध्ये त्या प्रसार माध्यमामध्ये काम करण्यासाठी आपल्याला एक प्रशिक्षित माणूस ला. जसं वृत्तपत्रात काम करायचं असलं तर तुम्हाला जर्नालिझमची डिग्री पदविका सर्टिफिकेट असं काहीतरी तुम्ही कोर्स केलेलं पाहिजे, असं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. रेडिओ जर काम करायचं असलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये व्हाईट ओव्हर शब्द कसे फेकायचे, शब्द कसे बोलायचं कसं, त्याच्या संबंधीचं काही प्रशिक्षण घ्यायला लागतं. टीव्हीमध्ये सुद्धा आहे, टीव्हीमध्ये आपलं निवेदन करायचं आहे, टीव्हीमध्ये बातमी वाचायची, सादरीकरण करायचं आहे, तरी सुद्धा त्यातलं एक निश्चित एक तंत्र आपल्याला आलं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही विशेष ज्ञान लागतं. टीव्हीची एक भाषा आहे, दुसरं इंटरनेटची सुद्धा एक भाषा आहे, जाहिरातीची सुद्धा एक भाषा आहे, त्यानंतर पारंपरिक माध्यमांची एक भाषा आहे, पुस्तकांची सुद्धा एक भाषा आहे, चित्राची सुद्धा एक भाषा आहे. बघा आपल्या लोकांना, भारतीय लोकांना चित्राची भाषा कळत नाही. चित्राची भाषा न कळल्यामुळे एम एस हुसेन सारख्या माणसाला आपण मारजोड करून परदेशात हाकलून देतो, कारण त्याची भाषाच आपल्याला कळत नाही. चित्राची एक वेगळी भाषा आहे, बरोबर आहे. चित्राची ज्या संकल्पना आहे त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला जी लिटरसी लागते ती आपल्याकडे नाही. म्हणजे ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत या सगळ्या आत्मसात करताना आपल्याला त्याचं ज्ञान अवगत व्हायला पाहिजे. मी तुम्हाला या सगळ्या वृत्तपत्रीय लेखन आहे याच्यामध्ये जर आपल्याला त्याची भाषा अवगत झाली तर आपल्याला कोणकोणते कामं करता येईल याच्या संबंधी मी तुम्हाला माहिती देतो. आता वृत्तपत्रामध्ये उपसंपादक असताय तुम्हाला माहिती सर्वांना, वार्ताहर असताय माहिती, रिपोर्टर असतात माहिती तुम्हाला, संपादक असतात हे माहिती आहे, बरोबर आहे. अजून वृत्तपत्रामध्ये कोणकोणते लोक काम करतात असतात, बरोबर, या प्रकारे आपल्याला रोजगार त्याच्यामध्ये मिळू शकतो. तसंच रेडिओ जे माध्यम आहे, रेडिओ माध्यमामध्ये आपल्याला जर रेडिओची भाषा आली, नभोवाणीची भाषा आपल्याला आत्मसात झाली तर आपल्याला कोणकोणते काम मिळू शकतं. आपण वृत्त निवेदक म्हणून काम करू शकतो, प्रोग्रामर म्हणून काम करू शकतो, बरोबर. रेडिओमध्ये कोणकोणते कार्यक्रम असतात, टॉक शो असतात वेगवेगळे, तुम्ही एफ एम ऐकतच असता ना, तर एफएममध्ये काय असतं, टॉक शो असतात वेगवेगळे शो असतात, त्याच्यामध्ये आपण जॉकी म्हणून काम, रेडिओ जॉकी म्हणून काम करू शकतो, आपण सुटीकार लेखक म्हणून काम करू शकतो, आपण वृत्त निवेदक होऊ शकतो. आणि आपल्याला जर समजा टीव्ही मधल्या ज्या संहिता आहेत स्क्रिप्ट रायटिंग आपल्याला करता आलं तर टीव्हीमध्ये आपण काय काय काम करू शकतो, तर टीव्हीमध्ये सुद्धा आपण वृत्त निवेदक होऊ शकतो, त्यानंतर आपण अँकर होऊ शकतो, त्याबरोबर आपण एक प्रोग्रामर त्याच्यामध्ये होऊ शकतो, त्याच्यामध्ये व्हिडिओ जर्नालिस्ट होऊ शकतो, अशा प्रकारे आपण टीव्हीमध्ये वेगवेगळे संपादक होऊ शकतो, ते काम आपण टीव्हीमध्ये होऊ शकतो करू शकतो. आता मी टीव्हीमध्ये काय करतो, पूर्वी मी टीव्हीमध्ये बातम्या गोळा करायचो टीव्हीसाठी, नंतर मी काय करू लागलो की टीव्हीमध्ये विश्लेषण करू लागलो. आता मी TV9 नावाचं जे न्यूज चॅनल आहे त्याच्यामध्ये राजकीय विश्लेषक म्हणतो. राजकीय विश्लेषक होण्यासाठी काय करावं लागलं, काय करावं लागतं, तर एखाद्या नवीन येणारा प्रश्न असेल त्याच्यावर ताबडतोब त्याचं विश्लेषण करून नवी मांडणी आपल्याला सांगावं लागते, त्या प्रश्नाचं नवं उत्तर सांगावं लागतं, जुनं उत्तर नाही सांगावं लागतं. कारण प्रश्न जसे येतात प्रश्नांची पुनरावृत्ती होती. इतिहासामध्ये काय होतं, राजकारणामध्ये तेच प्रश्न नव्याने येतात पण त्याचे उत्तर नवे लागतात. आणि प्रश्न जर समजा अवघड असले त्याची सोपी उत्तरं नसतात, अवघड प्रश्नाची उत्तरं कधी सोपी नसतात, मग ती फास्ट विश्लेषण करू शकलो पाहिजे आपण, त्यासाठी राजकीय विश्लेषक असतात. समजा तुम्ही इंटरनेट मीडिया घेतलं, आज सगळं आपण सगळं जग इंटरनेटने भरलेलं आहे. इंटरनेटमध्ये आपण कंटेंट रायटर म्हणून काम करू शकतो, कारण इंटरनेट मीडिया इतका भूका माध्यम येते, त्याला खूप मटेरियल लागतं. मग त्याच्यामध्ये काय करतात की कंटेंट लिहिणारे लोक लागतात, कंटेंट एडिट करणारे लोक लागतात, रिसायकलिस्ट लागतात,
म्हणजे तोच मजकूर घेऊन त्याचं अपडेशन करणारे लोक लागतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्यांना फोटोशॉप येतं, कोरल ड्रॉ येतं, एचटीएमएल लँग्वेज येते, जावा लँग्वेज येते, त्यांना आपल्याला डिझाईन करून नवीन नवीन संकल्पना आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. कारण तुम्ही इंटरनेट मीडियामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये प्रतिमांचा भरमार असतो आणि जे लोक प्रतिमा चांगली तयार करू शकतात ते जगावर राज्य करू शकतात. जसं की हिटलर होता, हिटलरनी जगावर राज्य केलं, ते प्रतिमा तयार करायचं होतो, वेगवेगळ्या प्रतिमा. हिटलरची कोणती प्रतिमा होती तुम्हाला कोणा इतिहासातले कोणी असेल वाचक विद्यार्थी, हिटलरच्या कोणत्या निशाणी होती? स्वस्तिक होत, उलट स्वस्तिक होत, बरोबर. तर चांगलं प्रतीक जे तयार करतात ते जगावर राज्य करतात असं म्हटलं जातं. तर त्याचबरोबर आपण ग्रंथ संपादन करू शकतो. ग्रंथ संपादन ही खूप मोठी रोजगार संधी आहे. त्याच्याबरोबर फीचर रायटिंग सुद्धा आपण करू शकतो. टीव्ही मीडिया जो आहे ना, टीव्ही मीडियाने आपलं सगळं जग भरून टाकलेलं आहे. बरं, आपण कुणावर प्रेम करावं, आपण कसे कपडे घालावे, आपण कोणत्या वस्तू खरेदी कराव्या, आपण कोणते ड्रेस करावे, हे सर्व टीव्ही मीडिया ठरवत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जे आपल्याला आवश्यक नाही पण लहान मुलं खूप त्या वस्तूंच्या प्रेमात पडतात आणि लहान मुलं आई वडिलांना सांगतात की ती वस्तू घ्यायची आपल्याला. मग आई वडिलांना त्याच्यापासून ती वस्तू घेतल्यापासून काही गत्यंतर राहत नाही. त्याच्यामुळे टीव्ही मीडियामध्ये जे ऍडव्हर्टाईज असतात ते महिला आणि लहान मुलं यांना टार्गेट करून तयार केलेले असतात. बरोबर, म्हणजे जाहिरात तयार करायचं जे तंत्र आहे ते सुद्धा भाषिक कौशल्य. त्याच्यामध्ये आपण जे एक जाहिराचा मसुदा तयार करतो तो मसुदा तयार करताना सुद्धा आपल्याला एक भाषिक कौशल्य असतं. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जाहिरातीमध्ये एक स्लोगन असते बघा, बरोबर, एक काहीतरी त्याच्यामध्ये टॅगलाईन असते, इतके झाक नाही जादू कर दिया असे एक टॅगलाईन आहे, शादी और तुमसे कभी नहीं, आणखी दुसऱ्या प्रकारे तेच म्हणते की शादी और तुमसे कभी नहीं, म्हणजे एकदा प्रेमात म्हणते एकदा रागात म्हणते, पण दोघांचे अर्थ वेगवेगळे, एकच शब्द आहे एकच लाईन आहे पण त्याचे अर्थ वेगवेगळे. बरोबर, म्हणजे एक तरुणी असते तिला विचारत ती म्हणते शादी और तुमसे, ती रागात म्हणते तुझ्याशी कोण लग्न करतो, आणि तो चॉकलेट देतो तर ती होती शादी और तुमचे, तेच वाक्य पण वेगवेगळ्या याच्याने लिहिले. तर ही जी सृजनशीलता आहे लाईफ मधला एखादा क्षण पकडून आपण त्याच्या संबंधित जी जाहिरात लिहितो ती साधारणपणे महिला आणि लहान मुलं यांना टार्गेट करून लिहिलेली आहे. बरोबर, तर ते जे लेखन आहे मसुदा लेखन ते सुद्धा आपल्याला भाषिक कौशल्यामध्ये आपल्याला वृत्तपत्रासाठी जी आपण बातमी लिहितो किंवा काय लिहितो तर 16-17 वर्ष आपण काय केलेलं आहे की एक प्रकारे निबंध वजा आपण लेखन लिहितो. तुम्ही शाळेमध्ये असेल ना तुम्हाला निबंध लेखन, आमच्या काळामध्ये असं ऐकलं होतं की निबंध लेखनासाठी आम्हाला 25 मार्क असायचे. बरोबर, पण निबंध कोणता येणार हे माहीत नसायचं. त्यावेळेस आमच्या सरांनी काय सांगितलं की तुम्ही एक निबंध पाठ घ्या. तो निबंध असा आहे की माझं गाव हा एक निबंध आहे, तुम्ही पाठ करून घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझं गाव असं आहे की माझ्या गावाला एक वेश आहे. बरोबर, माझ्या गावाच्या वेशीमधून गेलं की समोर आमची प्राथमिक शाळा दिसते, शाळेच्या बाजूला विहीर आहे, शाळेच्या पाठीमागे एक नदी आहे, तिची झरे झुळझुळ वाहतात. बरोबर, असा एक सुंदर तुमदार माझा गाव आहे, असा आम्ही निबंध पाठ केला. मग आम्ही विचारलं सर जर माझा विमान प्रवास, माझा पहिला विमान प्रवास असं जर निबंध आला तर आम्ही काय करेल. मग आम्ही त्यांना त्यांनी सरांनी आम्हाला सांगितलं सोपं आहे म्हणाले की त्यांना तुम्ही असं लिहायचं की माझा पहिला विमान प्रवास सुरू झाला आणि माझ्या आमच्या विमानामध्ये मी बसलो, मला खिडकी जवळची जागा मिळाली आणि खिडकीच्या बाहेर मी बघितलं तर माझा गाव दिसला. गाव समोर एक वेश होती, वेशीच्या पलीकडे गेलं की एक शाळा मराठी शाळा लागली, मराठी शाळा लागल्यानंतर पाठीमागे नदी होती, ती झुळझुळ पाणी वाहत होत, त्याच्यात ते जर एक वीर पण होत असं माझं तुमदार गाव असतं. आम्ही म्हटलं जर समजा असा प्रसंग असा जर निबंध आला आम्हाला की मी पंतप्रधान झालो तर असा एक निबंध आला, सोपं आहे म्हणाले.
त्यांना सांगायचं की मी पंतप्रधान झालो आणि पहिली विजिट मी गावाला दिली. गावाला एक येत होती व्यक्तीच्या पलीकडे गेले की एक मरण झाला. शाळेच्या पाठी आपण एक नदी होती, नदी पुन्हा झुंझुरू वाहत होती आणि एक सुंदर असेल ते गाव मी बघितलं पंतप्रधान झाल्यानंतर. मला ते गाव फारच आवडलं. आता तुम्ही सांगा कोणताही प्रश्न येऊ द्या निबंधाचा, बरोबर त्याच्यामध्ये मी बरोबर निबंध बसवतो की नाही. तुम्ही सांगा एक सांगा असा प्रश्न आला तर कसा लिहा. सांगा एक वेगळा प्रश्न लिहा, तुम्ही काहीतरी कल्पकता लढवा आणि एखादा नवीन निबंधाचा प्रकार लिहायला सांगा. मी याच निबंधामध्ये जो बसून देतो भाषिक कौशल्य असे असतात. माझी आई, हा व्हेरी गुड, आई सारखं दैवत नाही. मी माझ्या नोकरी लागल्यानंतर पहिल्यांदा गावी गेलो आणि आई आपण करून भेटलो. माझी आई आणि माझं गाव, माझ्या गावाला एक पीएसएच्या पलीकडे शाळा आहे, मातील शाळा आहे, त्याच्यापाठी माझं नदी आहे, दुर्दुळ वाहत आहे, असा माझा एक तुमदार गाव आणि गावात माझी आई नाही. असा कोणताच विषय नाही की ज्याच्यामध्ये आपण बोलू शकत. पहिलं काय, एक फ्रेम आपली तयार पाहिजे, एक चौकट, कथा चौकट आपली तयार असायला पाहिजे. या ज्या कथा चौकटी ज्या आपल्या आयुष्यात आपल्याकडे ज्या असतात, आपलं जे शब्द वैभव असतं ते तुम्हाला कुठे वापरता येईल. आता मी तुम्ही तुमच्याकडे भाषण करताना मी सुरुवातीला सांगितलं सरस्वत्या रक्ताच्या शाबूत डोक्याच्या जिवंत मनाच्या सगळ्या मिश्र मैत्रिणींनो. आता मी दुसऱ्या गावाला जरी जाऊन दुसरं भाषण केलं हेच सांगितलं त्यांना काय करणार आहे की हे पुन्हा तेच तेच आहे. तर आपल्याकडे एक फ्रेम एक तयार पाहिजे, एक तयार पाहिजे. आपण जे शालेय जीवनामध्ये जे कौशल्य शिकलेले असतात ते पुढच्या जीवनामध्ये आपल्या उज्ज्वल अशा व्यवसायाच्या पक्क्या गोष्टी असतात, ज्याच्यामुळं ते आपले जे छंद आहे, आपले जे छंद मिळून मिळालेले छंदामधून विकसित झालेले जे कौशल्य आहे तेच आपले भावी रोजगार असतात. मी पूर्वी लहानपणी असताना एका थिएटरमध्ये टुरिंग थिएटरमध्ये पोस्टर तयार करायचं, म्हणजे पोस्टर रंगवायचं, ते फिल्मचं नाव टाकायचं, ते चित्रपटाचं नाव टाकायचं. तर माझं पेंटिंग खूप छान झालं. बरं, नंतर आम्ही एक नाटकामध्ये नाटकाचा ग्रुप काढून आम्ही बरेच हौशी नाटकाचे प्रयोग करत असतो. ती स्पेशलिस्ट म्हणून इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि तिथं बरंच हजारो मुलांमधून 1500 मुलं निवडली त्यांनी आणि त्या 1500 मुलांची इंटरव्ह्यू होती. परत त्याच्यावर त्यांनी सांगितलं मला की तुम्ही एक पथनाट्य लिहा. मी लगेच माझं जे आधी जे पूर्वी जे नाटक आम्ही बसत असू त्यातलाच आशय निवडून एक पथनाट्य लिहिलं. बरोबर, नंतर त्यांनी सांगितलं की एक कौशल्य म्हणून तुम्ही एक टॉक टॉक करा, म्हणजे फळ्यावर एक काढा. तर मी अशी एक सरळ रेष काढली की जी पट्टी न लावता एकदम तंतोतंत सरळ रेष आली. त्याच्यामध्ये मी काही कॅलिग्राफिकल फिगर्स काढल्या. तेव्हा तुमचं अक्षर खूप चांगलं आहे, अक्षर चांगलं आहे की त्या बोर्डवर लिहिल्या मुलं अनेकदा लिहिल्या पेंटिंग केल्यामुळे ती मला सराव झालेला होता. म्हणजे तुमचे जे जुने सगळे जे छंद असतात ते तुमचे व्यवसायात रूपांतर होतं आणि मग त्या इंटरव्ह्यूमध्ये मी पहिला आलो. दुसरं असं की त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्स्फूर्तपणे 3 मिनिटं बोला. मी पूर्वी नाटकात काम करायचं, नाटकामध्ये आम्हाला 15-15 मिनिटांची डायलॉग पाठ करावा लागेल आणि तर एक डायलॉग मी म्हणून दाखवला पाठ असलेला आधी. फक्त त्याच्यामध्ये सुरुवातीला वर्ल्ड बँक घातलं आणि शेवटी एक बाहेर काढताना वर्ल्ड बँक टाकलं. जसं शाळेची बातमी शाळेची गोष्ट असेल जशी माझी शाळे माझी शाळा वेस होती वगैरे त्याच्या आधी फक्त वर्ल्ड बँक टाकलं आणि नंतर मग बाहेर पडताना फक्त वर्ल्ड बँक टाकलं. आतमध्ये असे वेगळा होता. पण त्यांना इतकं आवडलं ते उत्स्फूर्तपणे भाषण. उत्स्फूर्त नसतं ते, आधी सगळे त्याचे सगळे संस्कार आपल्या मनावर झालेले असतात तेच आपण मानतो. म्हणजे शालेय जीवनात आपण जे काही तयार करतो तेच आपल्या पुढच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होतो. तेव्हा भाषिक कौशल्य मिळवण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे, तर आपल्याला आवश्यक आहे की भाषा ही कशी येते, भाषा एकतर संस्कार असून येते, जे आईवडील जशी बोलतात तशी मुलं बोलतात. बरं, दुसरं सभोवती जे लोक असतात ते जसे बोलतात तसे आपण बोलतो. एकदा मी खाली माझ्या बिल्डिंगमध्ये खाली उतरून गेलो, माझा लहान मुलगा खेळत होता त्याच्यामध्ये, तर तो मला खूप आश्चर्य वाटलं
दुसऱ्या एका मुलाची एक काळाच्या मुलाची तो तामिळनाडू तामिळनाडू भाषेमध्ये तमिळ भाषेमध्ये खूप त्याच्याशी भांडत होता तमिळ भाषेमधून. मला खूप आश्चर्य वाटलं की हा माझा मुलगा हा आश्चर्य बोलत नाही जास्त घरी सुद्धा जास्त बोलत नाही आणि खाली तळतळ त्या तमिळ भाषेमधून त्या मुलाची भांडतोय. म्हणजे तो मुलगा दोन तीन वर्षापासून तिथं की लहान मुलं सवंगडी खेळतात बिल्डिंगच्या खाली खेळता खेळता तो तमिळ भाषा पूर्ण शिकला आणि पूर्ण काडूमाडू काडूमाडू वगैरे सुरू झाला. मला खूप आश्चर्य वाटलं भाषा शिकली जाते. आपण इंग्रजी जेव्हा झटापट करतो तेव्हा असं आपल्याला वाटतं मला काय चांगली इंग्लिश येत नाही. याचं कारण असं आजूबाजूची लोक आपल्याशी बोलत नाही इंग्लिश त्यामुळे आपल्याला इंग्लिश येत नाही. आणि इंग्लिश मिडियमच्या बऱ्याच स्कूलमध्ये मुलं हिंदी बोलतात मला खूप वाईट वाटतं. त्याचं कारण असं शिक्षकही इंग्लिश बोलत नाही त्यामुळे विद्यार्थी पण इंग्लिश बोलत नाही. आपल्या बरोबरीने जर लोक इंग्लिश बोलत असले आजूबाजूचे तर आपण इंग्लिशच बोलू शकतो कारण अनुकरणाने भाषा शिकतो आपण भाषा ही नेहमी अनुकरणाने आणि ते जाणीवपूर्वक अनुकरण असलं तर मग आपल्या भाषिक याच्यामध्ये टोन जो असतो प्रत्येक भाषेचा 14-15 किलोमीटरवर भाषा बदलते. बरोबर. म्हणून काही लोक म्हणतात मी घाटी आहे का तुम्ही खानदेशी आहे का असं विचारतो अचानक विचार तुम्ही खानदेश करते तुम्ही साताऱ्याकडचे आहे का कारण तो साताऱ्याकडच्या भाषेचा ढाल तलवारी जो पद्धतीची भाषा असते तिथे मी म्हणू आम्ही मागून येतो नाही का. नंतर याच्यामध्ये तुम्ही जर खानदेशकडे गेले खाऊन सण करून सण जाऊन सण सगळ्यावर सण तो एक लहजा आलेला असतो. तो जर विदर्भामध्ये तुम्ही गेले तर विदर्भामध्ये कसं बोलतात की काय मला तर माहितीच नाही काय काय होऊ लागले जाऊ लागले वाटते तुम्ही त्या पद्धतीचे एक प्रकारे. वऱ्हाडी भाषा पुन्हा त्याचा एक ठसका वेगळा असतो. वऱ्हाडी भाषेचा ठसका असतो वेगळा असतो. वऱ्हाडी लोक भारी असतात त्यांना. बरोबर. तर अशा प्रत्येक 14-15 किलोमीटरवर कोसावर भाषा बदलतात. मग तो प्रमाण भाषेमध्ये आपण बोललो पाहिजे. साधारण आपण जेव्हा व्यवहारामध्ये काम करतो त्यावेळेस आपली भाषा आहे ती आपल्यावर एखाद्या रिजनचा पगडा वाटला नाही पाहिजे. हा कोकणी व असं नाही वाटलं पाहिजे. हा कुठला आहे ओळखायला यायला पाहिजे त्याला साधारणपणे. तर प्रमाण भाषा आहे ती आपण आपल्याला चांगल्या प्रकारे बोलता आली पाहिजे. आपल्या भाषेवर जे आपले रिजनल जे संस्कार आहे भाषा खूप सुंदर आहे. सर्व रिजनल भाषा खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये जे व्याकरण आहे त्याच्यामध्ये जे लहेजा आहे त्याचा तो मायबोलीचा लहेजा खूप सुंदर गोड आहे. परंतु प्रमाण भाषेमध्ये मात्र आपण ते करत नाही. प्रमाण भाषेमध्ये बोलताना ती प्रमाण भाषाच आली पाहिजे आणि बाकीच्या आपल्या कम्युनिकेशनमध्ये आपल्या आता रेडिओ तुम्ही जेव्हा बोलतात रेडिओमध्ये काय आलं पाहिजे बोली भाषा बोली पुस्तकी भाषेवरील पुस्तकी बुकिश लँग्वेज असते बघायची. बुकिश लँग्वेज असते कोणी बुकिश आपल्याशी बोललं की दुरावा तयार होतो खूप मोठा दुरावा तयार होतो. आणि जर आपण मायबोलीत बोललो तर खूप जवळ जवळीक वाटते. रेडिओची भाषा जी आहे ती भाषा ही जवळ आणणारी भाषा आहे. रेडिओवर माणूस माणसाजवळ येतो. मग रेडिओला काय म्हणतात ट्रायबल ड्रम. रेडिओला म्हणतात ट्रायबल ड्रम. भाषा कसा माणूस शिकला की आधी टोळी प्रधान संस्कृती होती. टोळी प्रधान संस्कृतीमध्ये माहितीसाठी माणूस माणसाजवळ जायचे. छोट्या गावामध्ये एखादी गोष्ट कशी पडत एखाद्याची मुलगी पळून येईल बरोबर कानोकान खबर हो जाते. एका 10 मिनिटात सगळ्या गावाला खबर पोहोचून जाते. बोलते की नाही कानोकान खबर पोहोचते. छोट्या समूहामध्ये जेव्हा टोळी प्रधान समाज होता जेव्हा तो खेड्यात वसला तिथं तो माहिती माणूस माणसाकडे माहितीसाठी हा माणसाकडे जायला लागला. बरोबर. पण नंतर मग लिपीचा शोध लागला. बरोबर आहे. त्यावेळेस त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि त्या जो माणूस आहे तो माहितीसाठी माणूस माणसाजवळ न येता माणूस हा वर्तमानपत्राकडे किंवा ग्रंथाकडे लिखित भाषेकडे गेला. बरोबर. त्यानंतर रेडिओ आला. रेडिओला ट्रायबल ड्रम म्हटलेले आहे. ट्रायबल ड्रम म्हणजे कोण की आदिवासी लोक
एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात संदेश पोहोचवण्यासाठी रात्री दोन वर होतात वृत्तपत्रामध्ये पहिल्या चार ओळीमध्ये इंट्रो म्हणतो आपण त्याला, त्या इंट्रो मध्ये पहिल्या चार ओळीमध्ये महत्वाचा जो संदेश आहे तो सांगून टाकलेला असतो. आपल्याला आवडलं तर वाचायचं नाही तर पुढचं सोडून द्यायचं. किंवा शीर्षक जे असतं हेडलाईन त्याच्यामध्ये सगळा महत्वाचा भाग आलेला असतो. इतके ठार झाले, इतके जखमी झाले. जर आवडलं नाही तर पान पडता, दुसरी बातमी वाचा. इंटरेस्ट असला तर वाचू शकतो, नाही तर पुढे जाऊ शकतो. म्हणजे त्याचा एक उलट्या प्रकारचा त्रिकोण असतो भाषेचा. त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात की इतर निबंधामध्ये किंवा इतर कथामध्ये आपल्याला क्लायमॅक्स आहे तो शेवटी असतो, परंतु वृत्तपत्राच्या भाषेमध्ये क्लायमॅक्सचा आधीच येऊन गेलेला. क्लायमॅक्स आधी आल्यामुळे इंटरेस्ट असला तरच आपण वाचू शकतो, नाही तर आपण सोडून देतो. आता तुम्हाला व्हिज्युअल लँग्वेज समजतो. तुम्हाला एखाद्या व्हिज्युअल जाहिरातीची स्टोरी लिहायची, तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक फरशीची जाहिरात तयार करायची, ही जी खाली फरशी आहे ना त्याची एक जाहिरात तयार करायची आपल्याला, तुम्ही त्याची स्टोरी लिहा. तुमच्या मनामध्ये काय थॉट आला, प्रायमरी थॉट काय आहे, एखाद्या फरशीची जाहिरात तयार करायची, तुमच्या मनामध्ये त्याच्यासाठी एक काहीतरी प्लॉट लागेल, कथा वास्तू लागेल. तर तुमच्या मनामध्ये आधी जो कथा वस्तू आली असेल ती काही कामाची. तुमच्याकडे आधी जो मनामध्ये विचार आला असेल की या स्टोरीसाठी मी काय, या स्टोरीसाठी काय लिहिणार, सुरुवातीचा जो त्याचा भाग असेल तो तुम्ही मनातून काढा. मी तुम्हाला त्याच्यासंबंध एक स्टोरी सांगतो. एक स्टोरी अशी आहे की अंधेरी रात्र, एक अंधारी रात्र आहे. अंधारी रात्र आली तर काय, रातकिड्यांचा किरकिराट जो असतो, किरळ रात, तशी रात्र आहे, तशी रात्र आपल्याला जाणवते. आणि रात्रीच्या वेळेस अधूनमधून दिवे पण दिसतात, स्ट्रीट लाईट दिसते. आणि रात्रीच्या वेळेस रात्र दाखवायची असेल तर रात्रीच्या सगळ्या या सगळ्या काळोखामध्ये कुठंतरी लांबवर एक कुत्र केकाटत पण असतं. बरोबर झाला फिल्म, रात्रीचा फिल्म तयार झाला. रात्री चोर दबकर 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 रखवालदाराची काळजी घेत पुढे सरकत असतो. त्याला चोरी करायची. एक छानसा बंगला दिसतो, एक छानसा बंगला असतो, ज्या बंगल्यामध्ये मिनमिनचा दिवा किंवा ज्याला डिम लाईट म्हणतो आपण, त्याचा निळा प्रकाश अजून आपल्याला दिसत असतो. तो दबकत येतो आणि उडी मारतो, खिडकीतून थेट त्या बंगल्याच्या फ्लोअरवर पडतो, जमिनीवर पडतो. त्याच्या हाताला जमीन लागते, फरकी लागते तिच्या हाताला. जशी मांजर कुठूनही पडते तर तिच्या पावलावर पडते, त्या मांजरीच्या चोर पावलेने तो उडी घेतो. मांजर जशी उडी मारल्या तर आवाज येत नाही, मांजर चालताना आवाज येत नाही, तसा तो खाली जमिनीवर पडतो, हाताने
आणि हाताला ती त्याची फरची लागते खाली संगमरवराची फरची असते ती लागते तर लागल्यानंतर त्याला टच झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक भावना निर्माण होते का फील गुड म्हणजे किती छान टच लागलेला आहे सुंदर संगमरवर आहे बरोबर आहे त्याचा टच लागलेला आहे त्याची दृष्टी समोर जाते समोर संगमरवराचा एक देवारा असतो आणि देवाऱ्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असते तो विडो अपना काम वही है बरबर है श्रीकृष्ण पोर आतो ना माखन चोर आतो हा पण चोर आतो तो विडो अपना काम वही से एक बरबर है बाजूला नजर जाते तो फील होता कि सुंदर ओटा है तो हाथ लो क्या ओटे हाथ लो सुंदर ओटे हाथ लो अरे फील गुड खूब छान वाटते किचन दिखत किचन कड़े वो तो किती छान ओटा बनवलेला आहे पुन्हा त्याला हाताने फिरवतो त्याला खूप सुंदर वाटतं पुढे हॉल असतो हॉलमध्ये जातो तो हॉलमध्ये वेगळ्या प्रकारचे टाईल्स संगमरवरचे लावलेले असतात त्याला पण तो संपूर्णपणे हात लावतो खूप फील गुड होतो त्याला तेवढ्याच मोठा लाईटअप होतो आणि तो चोर पटकन पकडला जातो आणि जो रक्कलदार सांगतात की हा सातवा चोर आहे म्हणजे ते फरती इतकी सुंदर आहे की त्याच्या प्रेमात तो इतका वेडा होतो तो चोर की सातवा चोर तिथंच पकडला गेलेला इतकी सुंदर ती फरती आहे बरं कंप्लीट झाली म्हणजे फरतीच जी ऐकत नाही तर ही जी लँग्वेज आहे ही जी कथावस्तू आहे तर त्याचं बरवण्याचं कौशल्य आहे ते तुम्हाला आलं पाहिजे ते कसं येतं तर स्क्रिप्ट रायटिंग जो भाग आहे आपला एखाद्या ऑडिओ व्हिज्युअल साठी आपण जो स्क्रिप्ट लिहितो एखादा माहितीपट आहे त्याच्यासाठी आपण स्क्रिप्ट लिहितो स्क्रिप्ट कशी लिहितो एखादा माहितीपट आहे त्या माहितीपटामध्ये आपण काय करतो की माहितीपट बघा 700 करोड रुपयाचा बिझनेस आहे आपल्या इंडियामध्ये माहितीपट काही तर चॅनेल आहे इंटरनॅशनल लेवलला ते 7,000 कोटी रुपयाचं काम करतात डिस्कवरी सारखे चॅनल आहे तुम्ही त्याच्यामध्ये जे बघता ते सर्व प्रकारची माहितीपट आहे इपिक नावाचं एक हे आहे चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा संपूर्ण सगळ्या प्रकारचे त्या स्टोऱ्या ज्याचे सगळे माहितीपट आहे तर माहितीपट हे सत्यावर आधारित असतात रिअल एस्टेट बरोबर मग माहितीपटासाठी आपण काय करतो रिसर्च कर एखादा विषय घेतला त्याच्यावर रिसर्च कर समजा आता संगमनेर मधल्या एखाद्या गोष्टीचं आपल्याला डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची विषय काय असेल सांगा तुम्ही संगमनेर मधल्या एखाद्या विषया संबंधी तुम्हाला डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची विषय काय असेल करा कल्पना शक्तीचा थोडासा चालना द्या ऐतिहासिक राहू शकते पर्यटन विषयक राहू शकते शेती विकासाची राहू शकते वाहतुकीची राहू शकते साखर कारखान्याची राहू शकते दूध उत्पादनाची राहू शकते एखादं वैशिष्ट्यपूर्ण स्थळ असलं त्याची राहू शकते कॉलेज होऊ शकते डेव्हलपिंग कॉलेज जे त्याच्यावर एखादी डॉक्युमेंट येऊ शकते अजून काय काय येऊ शकते आपल्या ज्या चालीरीती आहे सण आहे त्याच्यावर होऊ शकते परिधानावर होऊ शकते बरोबर आता तर परिधान असा आहे की स्टेरिओटाईप आयडिया आहे म्हणजे असं आहे की मी एकदा राजस्थानला आता एवढं गेलो होतो मला असं वाटलं की राजस्थानमध्ये सगळे लोक बारबंडी घालून मोठं फेटा घालून आणि उंटावर बसून जात असतील सगळे तसं नाही आपल्यासारखेच सगळं राहणीमान आहे जग एक काय झालं एक जग एक खेळ झालेलं आहे तुम्ही अमेरिकेत गेला ब्राझीलमध्ये गेला नेपाळमध्ये गेला तुमच्यासारखे सगळे लोक दिसतील तुमच्यासारखेच पदार्थ खाताना दिसतील ते बरोबर तर आपण डॉक्युमेंटरी जर तयार करायची असेल आपल्याला तर रिसर्च करायला त्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायला तो केल्यानंतर मग आपल्याला काही त्याचे व्हिज्युअल्स लागतात बरोबर त्याचं काही चित्रण लागतं पूर्वी बघा केलेलं असतं कोणतं चित्रण ते आपल्याला चालू शकतं जुने फोटोग्राफ
जुने ग्रंथ याच्यातून आपण माहिती मिळू शकतो. काही नाटकीय रूपांतर करू शकतो, जुन्या प्रसंगांचं आपण नाटकीय रूपांतर करू शकतो, काही मुलाखती त्याच्यामध्ये टाकू शकतो, काही व्हिडिओ टाकू शकतो, काही चित्र टाकू शकतो, काही ग्राफ्स टाकू शकतो, अशा प्रकारे माहितीपट आपण तयार करू शकतो. हे कौशल्य. दुसरं आहे तुम्ही जे स्टोरी लिहितात एखाद्या टीव्ही मालिकेसाठी तुम्ही स्टोरी लिहिता, तुम्ही असा विचार केलाय कधी की मला एखाद्या मालिकेसाठी स्टोरी लिहायची, एक सिरियल साठी स्टोरी लिहायची? भाषिक कौशल्य असावी, भाग आहे का? मग त्याच्या आधी तुम्हाला लिहिण्याची काही काही प्रॅक्टिस पाहिजे, की सृजनशील जे लेखन आहे त्याच्यामध्ये काहीतरी गती पाहिजे. पहिला आविष्कार कोणता असतो लिखाणाचा? सृजनशील लिखाणाचा कविता. बरोबर. तुमच्यातले काय किती लोकांनी कविता लिहिली आतापर्यंत स्वतःच्या? तुम्ही लिहिले कविता वाचल्यासाठी आहे तुम्ही? बरोबर आहे. आपल्याला शाळेत कविता असतात, लहानपणापासून कविता असतात. पण तुम्ही असा विचार केला की चार ओळ्या तुम्ही कधी लिहिल्या आहे का? दोन ओळी लिहिल्या आहे का? लिहिले पूर्ण कविता कोणी लिहिलेली एखादी चुकून काय ना, किंवा दुसऱ्याची कविता स्वतःच्या नावाने कोणी लिहिली का? एखादी कविता आवडली आणि मग असं वाटलं की मीच लिहिली होत असं कधी कधी. खूप कविता जर आवडल्या तर मग लोक आपल्या नावानेच ते लिहितात. क्रिएटिव्ह रायटिंग करताना आपल्याला शब्दांवर पकड पाहिजे. आपल्या ज्या भावना आहे त्या समर्थपणे आपण शब्दात उतरवल्या पाहिजे. त्यासाठी जे प्राथमिक लिखाणाची कौशल्य आहे, जसं की कवितांमध्ये असतं ते तुम्हाला खूप छान आवडलेली एखादी कविता आहे का जी मनात घर करून राहिलेली आहे, ते एखादं गाणं तरी आहे का ज्याच्यामध्ये आपल्याला खूप आवडलं हे गाणं, मला काही गाणे खूप आवडतात असं तुम्हाला वाटतं कधी? मला हे गाणं खूप आवडलं, त्यातल्या दोन ओळी मला पाठ आहेत असं तुमच्या मनामध्ये आहे कधी? तर तुम्हाला एखाद्या चित्रपटासाठी स्टोरी लिहिता येईल, किंवा एखाद्या मालिकेसाठी स्टोरी लिहिता येईल, एखाद्या जाहिरातीसाठी आपल्याला स्टोरी लिहिता येईल. आता एखाद्या जाहिरातीसाठी जर स्टोरी लिहायची असली, स्टोरी बोर्ड तयार करायचा असला, तर एखाद्या पूर्ण चित्रपटामध्ये जेवढं कौशल्य लागतं तेवढे या एका मिनिटाच्या जाहिरातीसाठी तेवढं कौशल्य लागतं. तर जे हे असतात या ज्या कथा असतात या चित्रपटामध्ये लिहिलेल्या ज्या कथा असतात त्या तीनच प्रकारच्या असतात. एक पहिली जी आहे, पहिला जो प्रकार आहे चित्रपट स्टोरी आपण लिहित होतो तो इपिक स्टाईल आहे. इपिक स्टाईल, इपिक म्हणजे खंड काव्य जसं असतं, महाकाव्य असतं त्याच्या टाईपच्या असतात. बरं. जसं महाभारत आहे, महाभारतामध्ये आधी एक सूत्र असतं, मय समय हो, नाही का असं ते येतं, चक्र विक्र मय समय हो असं येतं. आणि त्याच्यावर भाष्यकार सांगतो की असं 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 या काळात असं होतं आणि हे असं सुरू झालेलं आहे आणि तिथून ती स्टोरी सुरू होते. पुन्हा पुढचा खंड येतो म्हणजे पुढचा एपिसोड येतो, तोपर्यंत तो सांगतो भाष्यकार येऊन आता इथून पुढं मग बदल झाला आणि नंतर असा खंड सुरू झाला, हा पर्व सुरू झाला. अशा प्रकारे एक खंड काव्य टाईपचं एक लिखाण असतं. बरं. ती एक पद्धत आहे लिहिण्याची. बरं. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जर तो व्यवसाय म्हणून तुम्हाला मिळाला तर तुम्ही जास्त अभ्यास कराल, पण आधीच एक प्राथमिक गोष्ट म्हणून एक कानावर तुमच्या गेलं पाहिजे म्हणून सांगतो. दुसरं एक पॉप्युलर रायटिंग आहे चित्रपट लिखाणामध्ये किंवा सिरियल लिखाणामध्ये,
कथात्मक जे पॉप्युलर रायटिंग त्याला कथासार त्याच्यामध्ये असतं. मग त्याच्यामध्ये कथा काय असते, प्लस पात्र असतात, कुठलं तरी एक पात्र असत बरोबर. जसं आम्ही आपल्या समोर ठेवून एक पात्र लिहिलेलं असत, अँग्री ही मॅन, एक आक्रमक असा विद्रोही तरुण जो व्यवस्था तोडून मिळून टाकतो, सगळे बंधनं तोडून टाकतो, अशी कथा असते, असं पात्र असतं, त्या पात्रावर कथा लिहिलेली असते. मग प्रसंगक्रम असतात, वेगवेगळे प्रसंगक्रम असतात. एखादा समजा अनाथ मुलगा असतो, तो वाढतो, तो संघर्ष करतो, तो पुढे खूप श्रीमंत होतो, हे सर अनेक संकट येतात आणि संकटासाठी तो क्लायमॅक्स मध्ये जातो. म्हणजे त्या कथेचं जे उत्कर्ष बिंदू जो सगळ्यात उत्कट बिंदू जो असतो, संघर्षाचा भाग असतो त्याच्यामध्ये, तो संघर्ष टोकाला गेलेला असतो, क्लायमॅक्स म्हणतो आपण त्या, तिथं खूप मोठा संघर्ष असतो. शेवटी सत्याचा विजय होतो बरोबर आणि ती उकल संपते आणि ती स्टोरी अशा सगळ्या स्टोऱ्या असतात. त्याला कथात्मक स्टोऱ्या, कथात्मक लिखाण असतं बरोबर. दुसरं असतं एक लॅरिकल स्टोरी असतात. लॅरिकल स्टोरी मध्ये कसं असतं की गीतामधून कथा पुढे सरकत असतात. लैला मधून पिक्चर पाहिलाय सगळ्यांनी अरे एक दुसरी किल्ली बघितलं बरोबर, त्याच्यामधून त्या गीतामधून पुढे सरकत असत, म्हणजे कथाने पुढे सरकत येतो बरोबर. एक साऊंड ऑफ व्हाईट नावाचा एक चांगला पिक्चर तो बघा तुम्ही, त्याच्यामध्ये खूप चांगल्या खूप पिक्चर आहे ज्याच्यामध्ये चित्रपटाचा जो आत्मा येतो तर त्याच्यामध्ये अर्ध्या अधिक भाग 75% गाण्याचाच भाग असतो. बऱ्याच चांगल्या चित्रपटात त्याच्यामध्ये कथानक पुढे सरकत असत. तर हे काव्यात्मक किंवा म्युझिकल असं म्युझिकल पिक्चर असतात, त्या प्रकारे एक स्टोरी लिहिली जाते. आता बघा हे जे लिखाणाचं जे आहे प्रसार माध्यमासाठी लिखाण असतं, त्याची सुरुवात कशापासून होते. एक समजा जर एखाद्याने दुकान काढलं, त्याचं पॉम्पलेट बनवायचं आपल्याला, त्याचं एक छोटंसं पॉम्पलेट बनवायचं, तर तुम्हाला सांगितलं अरे हा 10वी 12वी जाणारा विद्यार्थी आहे, पण लिहून घेऊ आपण हे सगळं मॅटर. मग तुम्ही प्राथमिक लिखाण काय करता त्या आमच्या येथे, इथून सुरुवात होते. म्हणजे तसं लिहू नये खरं, म्हणजे कोणत्या पॉम्पलेटमध्ये असं लिहू नये आमच्या येथे हे मिळतं असं नाही, म्हणजे आमच्या येथे लिहायची गरजच नाही खरं. म्हणजे आपण तुम्ही असं द्या की आमच्या इथे पण ते मग कॉम्प्लेक्स पूर्ण नाही होणार. आपल्याला सायलेंट फीचर लिहाय असेल, त्या प्रॉडक्टचं वैशिष्ट्य काय, आमच्या दुकानाचं वैशिष्ट्य काय, ताजी धान्य मिळेल बरोबर, स्वस्त कमी दरात मिळेल, रास्त भावात मिळेल, भेसळ नसलेलं मिळेल, तत्काळ सेवा मिळेल, प्रामाणिक सेवा मिळेल बरोबर. असे काहीतरी फीचर तुम्हाला सायलेंट फीचर त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला लिहायचं कॉम्प्लेक्स मध्ये. त्यानंतर तुमचं लोकेशन काय, दुकानाचं नाव लिहायला लागेल तुम्हाला, त्याचं लोकेशन लिहायला लागेल त्याच्यामध्ये बरोबर, आणि कधी सुरुवात होत आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायला लागेल. सुरू याच्यामध्ये दर रविवारी असतं की रोज असतो ते लिहायला लागेल तुम्हाला. प्रोप्रायटर कोण आहे ते लिहायला लागेल, कोण आहे तो मालक कोण बरोबर. असं असतं ना काही लोकांचं आहे की एखादा जो चांगला कारागीर आहे त्याच्याकडे त्या दुकानाकडे जास्त गर्दी होती, त्याचं रेप्युटेशन असतं. एक एक व्यक्ती जाऊन चितळ्यांचं काय श्रीखंड, चितळ्यांचंच घ्या असं का म्हणतो. मग पुण्यामध्ये म्हणतात जास्त की चितळ्यांचं श्रीखंड, तुमच्याकडे कोणा श्रीखंड असत बघा, त्याचं पोझिशन आहे तुम्ही म्हटली त्यांचं, तर नावाचं एक पोझिशन असत ते तुम्ही टाकू शकता त्याच्यावर. तर साधं जे आपल्याला एखादं पॉम्पलेट तयार करायचंय, एखादं पत्रक तयार करायचंय, त्याच्यासाठी सुद्धा लिखाणाची शैली लागते. नाहीतर आपण बरेच मुलं ग्रॅज्युएट असतात, तहसीलदार कचेरीमध्ये गेले अर्ज लिहिण्यासाठी त्या ग्रेडमध्ये जातात, मग तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय
तुम्हाला स्वतःला का लिहिता येत नाही, तर मसुदा का लिहित नाही, अर्जाचा मसुदा आपला का लिहिता येत नाही, एखादा तक्रारीचा अर्ज आपल्याला स्वतःला का लिहिता येत नाही, त्याला आपल्याला स्टँड सेंटर का ला, त्याची काही गरज नाही, आपण लिहू शकतो. तर मग हे लिहिताना हे जे फॉर्मॅट आहे, तर प्रसार माध्यमाचे अजून काय काय फॉर्मॅट आहे आपल्याला, काय लिहायचं, बातमी लिहायला की आमच्या शाळेमध्ये असा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये हे व्याख्यान व्याख्यायचे होते, त्यांनी असं सांगितलं आणि प्राचार्य असं म्हणाले, सूत्रसंचालन यांनी केलं, आभार प्रदर्शन यांनी केलं, हे सगळे काय कुठे कसे या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारे एखादं इतिवृत्त आणि त्याचं बातमीमध्ये रुपांतर हे आपलं लिहित आलं पाहिजे. बरं, हे लिखाणाचं कौशल्य. दुसरं, आपण रेडिओसाठी लिखाण करतो, रेडिओमध्ये बोली भाषेत आपण लिखाण करतो, असं समजायचं की समोर तुम्ही ऐकताय आणि मी बोलतोय, तर तसं लिखाण करायला त्याच्यामध्ये व हा शब्द राहायला लागतो, काही जे शब्द आहे ते रेडिओतून उच्चार येत नाही त्यामुळे ते वाळायला लागतात. बरोबर आहे. दुसरं, भाषा ही फार मला लागते, जसं मी तुमच्याशी बोलतोय, आणि लिखित भाषा कशी असते वेगळी असते. एखादं निवेदन करायचं, एखादं निवेदन टाईप करायचं, आवाहन करायचं, आव्हान आणि आवाहन याच्यात खूप फरक आहे, तुम्ही सांगू शकाल का आव्हान म्हणजे काय आणि आवाहन म्हणजे काय, आवाहन म्हणजे काय, आव्हान म्हणजे काय, सांगू शकाल का? आव्हान कशाला म्हणतो आपण, इंग्लिश मध्ये सायंटिफिक चालेल, बरोबर आलं आलं कुणाला तरी स्पष्टपणे सांगा, आव्हान कुणाला म्हणतो, चॅलेंज, बरोबर, चॅलेंज करणं म्हणजे आव्हान करणं, आणि आवाहन करणं म्हणजे काय, आवाहन करणं म्हणजे विनंती करणं, बरोबर, विनंती करणं. आता या आमच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान करतो का, आवाहन करतो, आवाहन करतो, बरोबर, हे आपल्याला एक सेन्स पाहिजे. बरोबर. मग बरेचदा भाषणामध्ये लोक लिहितात की की यांची भूमिका ही वादातीत आहे, म्हणजे काय वादातीत, म्हणजे काय वादापासून दूर आहे का, वादात आहे, वादात नाही, वादापासून दूर, वादातीत म्हणजे वादापासून दूर आहे, निर्विवाद आहे. बरोबर. तर मग शब्दांचे नेमके अर्थ आपल्याला कळायला पाहिजे किंवा सोपे शब्दात लिहिले खूपच चांगलं. तर मग आपल्याला निवेदन निवेदन लिहिताना भूमिका मांडता आली पाहिजे, भूमिका काय, भूमिका अशा आहेत की एखाद्याची भूमिका तुम्ही जसं त्याच्या खुर्चीत बसून लिहिलं तर आपल्याला त्याची भूमिका लिहिता येईल. बरोबर. वेगवेगळे राजकीय लोक असतात, त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. बरोबर. ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की या पक्षाचा माणूस जसं याच्यावर काय बोलेल, तोच जर माणूस या पक्षात असला तर त्या पक्षाबद्दल काय बोलेल, असं आपल्याला भूमिका समजून घेतायला पाहिजे की कोण कोणत्या भूमिकेतून बोलतोय याचा खरेपणा आपल्याला कळून आला पाहिजे. बरोबर. आणि आपली जी भूमिका आहे ती स्वच्छ असली पाहिजे, बायस असली पाहिजे, एकांगी किंवा कल नसली पाहिजे. आता वृत्तपत्रामध्ये आम्ही लिहिताना नेहमी बघतो की एखाद्या शहरामध्ये दंगल झाली तर वृत्तपत्रात काय छापून येतं की या शहरामध्ये तणाव झाला, दोन गटामध्ये दंगल झाली, परिस्थिती नियंत्रणात आहे. पण ते एखाद्या वृत्तपत्रामध्ये काय छापून येतं ते की मालेगावमध्ये हिरव्यांचा आहे दोष, कलर आला बघा त्याला, एक बाजू झाली त्याला कल्ट आला त्याला. मग आपली भाषा कशी पाहिजे, सत्य पाहिजे की दोन गटामध्ये तणाव दंगल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात. बरोबर. तर कलर येता का म्हणे कुठल्याही गोष्टीला, एखाद्याची निवड होती तर आपण आपण काय करतो, काही जे शब्द आहेत ते आपण रिपीट करतो, म्हणजे कुणातरी ऐकलेलं असतं की या पदावर यांची वर्णी लागली असं लिहितो. वर्णी लिहिणार म्हणजे एक टीका आहे ती, एखाद्याची एखाद्या पदावर वर्णी लागली असं जेव्हा आपण वाचतो किंवा लिहितो तेव्हा ती टीका असते. वर्णी म्हणजे त्याची पात्रता नसताना त्याला नेमभंग होलेले. बरोबर. एखाद्या पदावर त्याची
पात्राचं नसतं त्याला बसवलं त्याला काय म्हणतात वर्मी लागणे म्हणजे आपण असं म्हणू नये त्यांची निवड झाली एवढंच म्हणावं तर तुम्हाला टीका करायची मग त्यांनी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही असं लिहिलंय तुमच्या वृत्तपत्रात किंवा बोलताना तुम्ही सांगितलं की यांची या पदावर वर्णी लागलेली आहे तर तो खपामध्ये येऊन जाईल तो म्हणाल आपली दुश्मनी आहे काही तुम्ही माझ्यावर टीका का करताय मी पात्र आहे म्हणून माझी निवड झालेली आहे म्हणजे ते शब्दाचं भान आपल्याला असं पाहिजे की आपण तू फॉलो नका करू ती भाषा ती फॉलो करू नका भाषा नेमकी काय आहे ती समजून घ्या आपली मराठी भाषा काही सोपी नाही वॉकिंग टॉकिंग शिवाजी वॉकिंग असं नाही भाषा खूप महत्वाची याच्यामध्ये तिने सांगितलं की औषध न लगे न लगे म्हणजे औषध न लगे नल हाच माझा औषध आहे औषध मला नको आहे असं नाही ते शब्दाची आपल्याला फोल्ड करता आली पाहिजे शब्दाचा अर्थ आपल्याला नेमके समजले पाहिजे बरोबर आहे आणि त्याचं मग फॉलो केलं पाहिजे नुसतं एखादी काही व्यक्ती बोलताय काही भाषण आपण ऐकलेले काही वाचन केलेलं आहे त्याच्यावर तसं तसं बोलू नका आता समजा आपण लिहिताना बोलताना नेहमी चुका कोणत्या कोणकोणत्या होतात भाषिक कौशल्यामध्ये आता बघा एक भाषण लिहून देण्याचा एक प्रोफेशनल प्रकार आहे भाषण लिहून देण्याला खूप पैसे मिळतात बरोबर आहे मग भाषण लिहून देताना तो भाषण स्वतः करताना आपण कोणकोणत्या पथ्य पाळली पाहिजे पथ्य आणि अपथ्य जसं की काही शब्द आहेत का पुरुषार्थ हा शब्द आहे की यांनी हा पुरुषार्थ केला हा शब्द कधी वापरू नका याचं कारण असं की एखादी महिलांनी समजा एखादा पराक्रम केला असेल महिला पण पराक्रमी असतात तर मग त्यांना काय म्हणणार तुम्ही पुरुषार्थ म्हणणार का त्यांना नाही म्हणणार किंवा एखाद्यानी एखाद्या ज्या भावना व्यक्त करताना की त्याच्यामध्ये मर्द हा शब्द नाही आला पाहिजे म्हणजे मर्द हा चांगली गोष्ट आहे आणि त्याच्या विरुद्ध वाईट होईल वाईट बायका हे वाईट गोष्ट आहे तर नाही म्हणजे स्त्रियांविषयीचा अनादर व्यक्त करणारा कोणत्याही भावना नाही आले पाहिजे असे बरेच शब्द आहेत बरोबर त्याच्या मर्दोनिकी दाखवणे मर्द मराठा किंवा प्रथम पुरुष किंवा पोलादी पुरुष मग समजा एखादी महिला असली एखाद्या पोलादाच्या कारखान्यामध्ये महिला मॅनेजर असली आणि तिने खूप मोठं उत्पादन केलं मग तिला काय म्हणायचं आहे पोलादी पुरुष म्हणणार का तिला बघा आपण लिहिताना समजा मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका हा शब्द हा शब्दच नाहीये मुख्याध्यापिका हा शब्दच नाहीये लेडी असली तरी मुख्याध्यापक आणि पुरुष असला तरी मुख्याध्यापक कंडक्टर आणि कंडक्टरीन असं नसतं कंडक्टरच असतो तरी ती महिला असू दे पुरुष असू दे डॉक्टर आणि डॉक्टर तसं मराठीमध्ये मुख्याध्यापक प्राचार्य आणि प्राचार्य शब्द नाही ते प्राचार्य बरोबर तर याच्यामध्ये जेंडर बायस जो भाग आहे जेंडर बायस आपल्याकडे खूप आहे भाषेमध्ये भाषेमध्ये पुरुष प्रधान आहे पुरुष प्रधान भाषा आहे समाजाचा पुरुष प्रधान आहे ती बरोबर पण ती तशी नसावी जेंडर बायस नसावा इक्वॅलिटीवर आपली असं पाहिजे आता समजा आपल्या ज्या धारणा आहेत बघा याच्यात हे जे भाषेचे संस्कार आहे याच्यातून सृजनशीलता येत असते म्हणून मी तुम्हाला खोलत जाऊन सांगतो की आता उत्तम पुरुष लक्षणे काय बरोबर किंवा एखादा पुरुष आहे किंवा एखादी स्त्री आहे तिचं वर्णन लिहिताना आपण 10 पॉईंट लिहिले एखादी स्त्री आहे ती स्त्री का म्हणायची तिची लांब केस आहे पुरुषाची लांब केस नाही राहू शकत का वाढून जाऊ शकतात बरोबर एखादा पुरुष खूप बलदंड आहे किंवा शक्तिशाली पण रेसलिंग करणाऱ्या महिला पण राहू शकतात बरोबर आहे आपण काय म्हणतो की अजून पुरुष खूप हुशार असतात खरं आहे का 10-12 मुलीच पहिले येतात
समाजाच्या कोणत्याही असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये महिलांनी पराक्रम नाही केलेला? प्रत्येक आता महिलांना पण कमांडर होता येतं. आताच तो निकाल आलेला आहे की महिलांना सुप्रीम कोर्टात सांगितलं की सैन्यामध्ये ही पोस्ट त्यांना मिळणार. आलेले मग जे जनरल बायस करताना पुरुषांविषयी आपल्या ज्या कल्पना आहेत, आपल्या ज्या धारणा आहेत त्याच्यापासून घेतल्या पाहिजे की पुरुष कसा कसा असतो आणि स्त्री कशी असते. बायका नाचकर नसते असं म्हणतात, म्हणजे म्हणताना असतं का, खरं असतं का? नाही. कारण जपानमध्ये मॅनेजरचं पद आहे बायकांसाठी, स्त्रियांसाठी राखीव आहे. स्त्रियांसाठी मॅनेजरचं पद राखीव आहे, डिझायनरचं पद पण राखीव आहे. कारण महिला जे डिझाईन करतात, एखादं फ्रीज आहे, एखादं रेफ्रिजरेटर आहे, एखादं मायक्रो ओव्हन आहे, याचं डिझाईन जेवढी महिला चांगली करणार, युजर ते आहे, ते जेवढं चांगलं डिझाईन करणार तेवढा पुरुष करेल का? पुरुषांना साधारणपणे आता स्वयंपाक करताना बघा ना की स्त्रियांचं त्याच्यामध्ये किती मोठं कौशल्य आहे, पण पुरुषांचं कौशल्य आहे का त्याच्यामध्ये? नसतं त्याच्यामध्ये तेवढी कुशलता नसते. आता जपान मग सरकारने असं ठरवून टाकलेलं आहे की पुरुषांना काही वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र द्यायचं, जसं की बाल संगोपन हे पुरुषांवर झोपवले जपानमध्ये. कारण पुरुष खूप चांगलं बाल संगोपन करू शकतात, महिला मॅनेजरशिप खूप चांगलं करू शकतात. त्यामुळे जपानमध्ये बऱ्याचशा महिला कामावर जातात आणि त्यांचे बाप सगळे गोर सांभाळतात घेतले, कारण त्यांना चांगले मुलं सांभाळता येतात. धारणा वेगवेगळ्या आहेत, आपल्याकडे धारणा वेगवेगळ्या आहेत, हे धारणा तपासून घ्यायला पाहिजे. तर आपल्या लिखाणामध्ये हे आलं पाहिजे, लिखाणामध्ये कुठेही आपण स्त्रियांविषयी आदरभाव कमी होईल. म्हणजे आता ते आता विषय नाही आपल्याकडे, पण मी तुम्हाला सांगून ठेवतो इंदुरकर महाराजांवर टीका का होते, का महिलांच्या शिक्षणाविषयी प्रश्नचिन्ह तयार केले त्यांनी. म्हणून आपल्या लिखाणामध्ये आलं नाही पाहिलं की ज्याच्यामध्ये शिक्षणाच्या म्हणजे महिलांनी शिकू नये त्यांचे प्रश्नचिन्ह तयार करावे असं असेल तर निषेधार्थ आहे. बरोबर आहे. असं लिखाणामध्ये जे आशय कंटेंट जे आहे ते कंटेंट आपल्याला जेंडर बायस करता कामा नये. बरोबर आहे. दुसरं आपण जे लिहिताना जे लिहितो श्री 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 108 वगैरे आपण लिहितो, बापू साहेब, नानासाहेब, तात्यासाहेब असं लिहू नये आपल्या लिखाणामध्ये. लिहू नये, सरळ नाव द्याव, पूर्ण नाव द्याव, पूर्ण नाव द्याव. आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो तर कार्यक्रमाला जातो तर आपण इतिवृत्त लिहिताना ती नावं लिहितो की कुणी सूत्रसंचालन केलं, कुणी आभार मानले, कुणी दीपप्रज्वलन केलं, कुणी विचार मांडले, तर त्यांची नावं आहे ती पूर्ण नावं विचारून घ्यावी, न लागता विचारून घ्यावी. किंवा खूप मोठी फसगत होते की आदराने आपण नानासाहेब आले असं म्हणतो, तात्यासाहेब आले असं म्हणतो, मग नानासाहेब कोण, तात्यासाहेब कोण हे ज्यांच्याकडे आपण कम्युनिकेट करतो जे वाचक असतात आपले त्यांना नेमकं कळत नाही की आपण हे नानासाहेब कोण, तात्यासाहेब नाव विचारून स्पष्टपणे नाव पूर्णपणे लिहावी. हे आपल्याला लिहिताना लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं पदनामं, पदनामं जी असतात त्याचा नेहमी गोंधळ होतो की साधारणपणे पोलीस खात्यासंबंधी जे आपण लिखाण करतो की सहायक पोलीस निरीक्षक कोण, जॉईंट कमिशनर कोण, सहकार उपनिबंधक कोण, निबंधक कोण, हे जे पद आहे हे एकदा तपासून घ्यायला पाहिजे की लिहिताना नेमके पद आपण लिहिली पाहिजे आणि ते पद लिहिताना त्याच्याबद्दल काटेकोरपणे आपण पाळायला पाहिजे. दुसरं पुनरुक्ती नाही झाली पाहिजे. रायटिंग अँड रिरायटिंग असं म्हटलं पहिले रिपोर्टिंग असतं, म्हणजे माहिती संकलित करणे, माहिती घेणे आणि माहितीचं लिखाण करणे आणि पुन्हा रिरायटिंग करणे. तुम्हाला उत्कृष्ट लिखाण पाहिलं असेल तर तुम्हाला रिरायटिंग करणं व्हावं. रिरायटिंग करताना आपण काय करतो की त्याच्यावर एक प्रकारचे संस्कार करतो, फिल्टर करतो, ते शुद्ध करतो. शुद्ध करताना काय करतो, भाषिक कौशल्य आपण तिथं वापरतो. शुद्ध लेखन म्हणजे शुद्ध लेखन लिहितो, त्याचबरोबर आपण पद याचे बरोबर आले की ते बघतो, पुनरुक्ती टाळतो, पुन्हा 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 तेच नाही लिहिलं, एक वाक्य डबल आलेलं असतं, नावं डबल आलेले असतात, डबल जे पुनरुक्ती ती आपण टाळतो. बरं, मग त्याचं एक साईजमध्ये आपण लिखाण करतो.
हे भाषिक लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. आणि भाषिक लिखाण करताना त्याच्यामध्ये आता एक फीचर रायटिंग आहे. तुम्ही फीचर रायटिंग बघितलं म्हणजे तुम्ही जसं निबंध युक्त काही लिहिता तसं वृत्तपत्रामध्ये एक फीचर, जसं बातमीचं आपण मध्ये तरी बघितलं की बातमीमध्ये जसं उलटा तिकोन असतो, महत्वाची गोष्ट आली असते त्याला इंट्रो म्हणतो आपण, घडामोडी ज्या असतात ते आपण टाकतो, कमी महत्वाचं तपशील टाकतो, तसं फीचरचं पण एक महत्व आहे. फीचर रायटिंग खूप मोठा एक व्यवसाय आहे. वृत्तपत्रामध्ये खूप लोक फीचर रायटिंग लिहितात आणि आपले इंटरनेटवर सुद्धा ब्लॉग रायटिंग जे आपण करतो ते सुद्धा एक प्रकारचं फीचरच आहे, बरोबर. आणि व्हिडिओचं पण एक फीचर असतं, त्याला आपण फीचर फिल्म म्हणतो, बरोबर. तर त्या फीचर एडिटरच्या सगळीकडे जागा असतात, एक रेडिओ फीचर पण असतं. मग हे फीचर कसं लिहितो आपण? का ताज्या घडामोडीच माहिती घेऊन आपलं मत आणि माहिती एकत्र लिहितो आपण, त्याला फीचर म्हणतो. तुम्ही फीचर संबंधी वाचक करा, आपल्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक आहे. फीचर रायटिंग कसं करायचं, रेडिओ फीचर कसं लिहायचं, रेडिओसाठी सुद्धा लिखाण करणं खूप चांगला व्यवसाय, घरी बसून करण्यासारखा विषय आहे, तो आपल्याला करू शकतो आपण. आता तर रेडिओ स्टेशन आले, वन मॅन रेडिओ स्टेशन. आता भविष्यामध्ये असं होऊ शकतं आपल्या कॉलेजला जर आपण एखादं रेडिओ केंद्र सुरू केलं तर कम्युनिटी रेडिओ सेंटर म्हणतात त्याला, ते फ्री ऑफ चार्ज आहे, पण त्याला लायसन्स फी नाही आणि झेरॉक्स मशीन एवढं मशीन आहे ते प्रसार करायचं. हो, आता ते प्रत्येक कॉलेजला देत आहे. तर असं असतं की एकच शिक्षक तो पूर्ण वर्षभराचा कार्यक्रम प्री रेकॉर्डेड असतो, आधी तो रेकॉर्ड झालेला असतो, तर गाणे गप्पा गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये ऑलरेडी असतात. आणि नवीन जी माहिती आहे ती एकाच आपल्या टीचरने किंवा आपल्या एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या कर्मचाऱ्याने ती नवीन माहिती घ्यायची, तेवढी इन्सर्ट करायची, बाकी आपोआप चालवत. तर रेडिओ म्हणजे एक एक माणसाला एक एक रेडिओ चालवत आहे. आपल्या एखाद्या संस्थेसाठी आपण आपला एखादा रेडिओ चालू शकतो, त्याच्यामध्ये गाणी असतील, गप्पा असतील, गोष्टी असतील, जातीच्या गोष्टी असतील, बातम्या असतील, परिक्रमा असतील, माहिती असेल सगळं. तर रेडिओसाठी लिखाण करणं, रेडिओसाठी बोलणं, रेडिओसाठी लिहिणं हे सुद्धा खूप चांगलं स्किल आहे. तर फीचर त्याच्यामध्ये खूप लागणार आहे. रेडिओमध्ये खूप फीचर लागतात. फीचरमध्ये तुम्ही मुलाखती टाकू शकतात, गाणी टाकू शकतात, त्याच्यामध्ये काही क्षणचित्र टाकू शकतात, काही आपोदेखा हाल ज्यांनी बघितलेलं आहे त्यांचं टाकू शकतात. असं असं सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्ही चांगलं फीचर करू शकता, स्फूर्तिका तयार करू शकता. बरोबर, आपल्या परिसरात घडणारे जे सण वार फेस्टिवल ऍक्टिव्हिटी इव्हेंट वगैरे याचं आपण फीचरमध्ये आपण लिहू शकतो, म्हणजे फीचर लिहू शकतो आणि सादर करू शकतो. तर एक आता FM किंवा कम्युनिटी रेडिओचं एक खूप मोठं जाळ भारतभर आता सुरू होणार आहे. आपल्या कॉलेजला पण ते मिळणार आणि तेव्हा प्राप्त घ्यावा लागणार, कारण आपले एक विद्यार्थी असतात, एक 2000 विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये असतीलच. त्यात 8000 विद्यार्थी, 8000 विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजचं टाइम टेबल कधी आहे, कार्यक्रम कोणते आहेत आणि एखादा मिस झालेला एखादा जुना एखादं लेक्चर असेल तेही त्याच्यावर तुम्हाला ऐकता येईल. ते अशा प्रकारे कम्युनिटी रेडिओचा वापर आपल्याला करता येईल. पण कम्युनिटी रेडिओसाठी मनुष्यबळ पण लागणार आहे खूप, बरोबर आहे. कारण ते कॉलेज काय 2-3 तास त्याचं काम होऊन जाणार आहे, नंतर आपण तो टाइम स्पेअर करणार आहे दुसऱ्या एखाद्या खाजगी लोकांसाठी. मग त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर तयार करायला लागणार आहे आपल्याला, त्याच्यामध्ये कार्यक्रम भर करायला लागणार, त्याचे पैसे मिळणार आहे आपल्याला, बरोबर. तर जसं आपण आपल्या बऱ्याच बिल्डिंग मध्ये असं बघितलं शहरामध्ये की सोलरचं हे बसवलेलं पॅनल बसवलेलं असं, सोलरचं पॅनल आहे, त्या सोलर मधून वीज तयार होते, ती इलेक्ट्रिक बोर्डात जाते, बरोबर. आपण जेवढी वीज वापरतो ती MSEB मधून वापरतो, बरोबर. आणि आपण जेवढी MSEB ला वीज सोलर पॅनल मधून देतो त्याची वजावट होते आणि आपल्याला उलट 400-500 रुपये जास्त मिळतात. तसं आहे रेडिओ स्टेशनचं. आपण 1-2 तास आपलं कॉलेज रेडिओ केंद्र सुरू करणं, जे 5-6 तास दुसऱ्याला वापरायला देणार त्यातून आपल्याला पैसे मिळणार, बरोबर. मग तुमची ती स्कॉलरशिप किंवा काही होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला किंवा तुमचं
लोकल चॅनल मध्ये पण तुम्ही काम करू शकता, नॅशनल चॅनल मध्ये सुद्धा काही तुमचे कॉलेजचे काही कार्यक्रम देऊ शकता. कॉलेजमध्ये आता सगळे स्किल शिकत असताना आपण जे छोटे छोटे हे क्षमता बांधणीचे हे सगळे कार्यक्रम घेत असताना आपल्याकडे तर आता कॅमेरा पण प्रत्येकाला हाताळावा लागणार आहे, बरोबर. तर कॅमेरा हाताळण्यासाठी सुद्धा ते कौशल्य आपल्याला शिकावं लागणार आहे. आता तर आपल्या साध्या मोबाईल कॅमेऱ्यामधून 48 मेगापिक्सलच सुद्धा चित्रण होऊ शकतं, इतकं चांगले आलेले 64 मेगापिक्सल, बरोबर आहे. आणि त्याच्या रॅम पण 4-8 रॅम पर्यंत आलेले आहे. म्हणजे आता नॅशनल चॅनल मध्ये एनडीटीव्ही जो आहे, एनडीटीव्हीच सगळं चित्रण हे मोबाईल कॅमेऱ्यातून करतात आणि ते आपल्याला दिसत. म्हणजे आपण एखादी घटना असेल ती कॅमेऱ्यातून शूट केली तर चॅनेलला डायरेक्ट पाठवू शकतो. तर ते कौशल्य आपल्याला लागणार आहे, नाहीतर आपण फोटो कसे काढतो की सुईने आपल्याला दाखवा लागतं हा मी आहे. जे फोटो माध्यम आहे ना हे क्लोजअपचं माध्यम आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फोटो काढताना बरेच लोक लांब लांब जातात आणि सगळ्यांचे फोटो काढतात, म्हणजे हेच काहीच नाही. म्हणजे आपला छोटस काहीच नाही, त्याला इनलाज केलं तर ते फाटतात. तर क्लोजअपचं माध्यम आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. फोटोमध्ये तुम्ही खूप प्रयोग केले पाहिजे, कारण तुमच्या प्रत्येकाकडे कॅमेरा आहे, प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे, त्यातून तुम्ही सूर्योदयाचे फोटो काढले पाहिजे, सूर्यास्ताचे फोटो काढले पाहिजे, फुलांचे फोटो काढले पाहिजे, ग्रुपच्या ऍक्टिव्हिटीजचे फोटो काढले पाहिजे, प्रत्येक गोष्टीचे फोटो काढून पाहिजे पाहिजे. मग आपल्याला कळतं की फोटो काढताना लाईटचा खूप मोठा परिणाम असतो. कॅमेरा किती भारी याच्यापेक्षा अगेन्स्ट लाईट फोटो आहे का, म्हणजे प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने फोटो काढले तर फोटो कसे येतात, प्रकाशाच्या दिशेने फोटो काढले तर फोटो कसे येतात याचं तुम्ही निरीक्षण करा, बरोबर आहे. सूर्याच्या बाजूला तुम्ही उभे राहा, फोटो काढा येईल का फोटो नाही, काळा काळा काहीतरी येईल, बरोबर आहे. मग आपल्या चेहऱ्यावर जिथं प्रकाश पडतो अशी बाजू निवडून आपण फोटो काढले पाहिजे, हे तर साधं तंत्र आपल्याला लक्षात येतच, बरोबर आहे. नंतर फोटो आपल्याला एनलार्ज करता येतात, त्याची डिटेल्स वाढवता येतात, त्याला इन्हान्स करता येतात, बरोबर आहे, क्रॉपिंग करता येतात. तर अशा प्रकारे आपण त्याचं एडिट सुद्धा करू शकतो. तर फोटोग्राफी हे सौंदर्य कैद करायची कला आहे. तर फोटोग्राफी जर सौंदर्य कैद करायची कला असेल तर ती आपण शिकली पाहिजे, ती सहज शक्य आहे, कारण प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. तुम्हाला मी हे बीज रूपाने सगळे याचं क्षेत्र काय काय भाषिक कौशल्याचं हे मी तुम्हाला सांगितले. प्रसार माध्यमात मध्ये हजारो करोडो जागा आहेत जे भविष्यामध्ये तुमचे चांगले व्यवसाय होऊ शकतात. म्हणून आज जरी आता समजा डिटेल आपल्याला नाही कळालं, परंतु एक प्राथमिक दृष्ट्या आपल्याला याचा आवाज आलेला आहे की पुढचं जे जग आहे ना ते सगळं प्रसार माध्यमांचं जग आहे. आणि तुम्हाला तुमच्या शिक्षणात, तुमच्या रोजगारामध्ये, तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये तुम्हाला मीडियाचा वापर करावाच लागणार आहे. किंवा अंडरस्टँडिंग मीडिया तुमचा असेल तर तुम्ही सगळ्या जगापेक्षा पुढे असणार. तर तुम्हाला मीडिया कळाला आणि त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर तयार करण्याचं कौशल्य प्राप्त झालं तर आपण जो काही व्यवसाय करणार आहोत त्याच्यामध्ये 15% आपला ग्रोथच होणार आणि हा आपला ग्रोथ होत राहावा. आणि त्या ग्रोथ होण्यामध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळेचं खूप मोठं योगदान राहणार आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो की आपण खूप वेळ झाला तरी सुद्धा माझं व्याख्यान तुम्ही ऐकून घेतलं आणि आपल्याला याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असला. तर मी तुम्हाला माझा फोन नंबर देतो. तुम्हाला जर असं कधी वाटलं की आपण ही चित्रपटाची कथा लिहावी किंवा या सिरियलमध्ये काम करावं किंवा या सिरियलमध्ये काम करावं किंवा या टीव्हीमध्ये बातम्या देण्याचं काम करावं, मला वार्ताहर व्हायचंय असं तुमच्या मनामध्ये असलं तर एक नंबर आहे माझ्याकडे माझा, जो तुम्ही तो नंबर घ्या आणि मला कधी पण फ्रीली एकदम फील फ्री कधी पण तुम्ही मला फोन करा की मला वार्ताहर व्हायचंय, मला संवादक व्हायचंय, मला टीव्ही अँकर व्हायचंय, मला रेडिओ अँकर व्हायचंय, मला चित्रपटात चमकायचंय, मला टीव्ही सिरियलमध्ये चमकायचंय, तर मला तुम्ही कधी पण फोन करा. माझा नंबर आहे 9494231813